नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टीमध्ये अपसाईडला, डाऊनसाईडला, नेक्स्ट ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीला मुवमेंट असू शकते, मार्केटचा सपोर्ट रेझिस्टन्स कुठं आहे जो टेक्निकली डिफाईन केला जातो, ज्याचबरोबर ऑप्शन चेनचा जो डेटा आहे त्याच्यानुसार मार्केटचं सेटअप कशा पद्धतीने बनायला आले, आणि नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टीची मंथली एक्सपायरी जी आहे ती कशी होईल, याचं आपण ह्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे मित्रांनो, या ठिकाणी डिस्कशन करणार आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का येणाऱ्या कालखंडात अतिशय दर्जेदार चांगलं कंटेंट जे आहे ते तुम्हाला स्टॉक मार्केटच्या संदर्भात माझ्या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहे, आणि त्याचं पहिलं नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला यावं यासाठी बेल आयकॉनवर देखील काय करा मित्रांनो, तुम्ही क्लिक करा. मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल माझा बँक निफ्टीचा, तो आजच्या मंडेसाठी बघितला, त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी काय सांगितलं होतं, बुधवारी बँक निफ्टीमध्ये काळजीपूर्वक ट्रेडिंग करा. का सांगितलं होतं मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्या ऑलरेडी कालच्या बँक निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये मला दिसल्या होत्या. मित्रांनो, तुम्हाला जर बघायचं असेल नेमका आज बँक निफ्टीने काय केलं, हा मी काल जे तुम्हाला सेटअप दाखवलो ते सेटअप एज इट इज माझ्या स्क्रीनवर आहे. मित्रांनो, कालचा जर बँक निफ्टीचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर मी कालच्या बँक निफ्टीच्या व्हिडिओमध्ये जे आहे तुम्हाला जर बायचा कॉल घ्यायचा असेल बँक निफ्टीमध्ये तर कुठून घ्यायला सांगितलं होता, बँक निफ्टी जोपर्यंत 35,039 वर जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला कॉल साईडला पोझिशन घेऊ नका म्हणून सांगितलं होतं. त्याचबरोबर मित्रांनो सर्वात महत्वाचं काय, मी डाऊन साईडला जर तुम्हाला शॉर्ट करायचं असेल बँक निफ्टीला, सेल करायचं असेल तर 34,660 खाली गेल्यानंतर बँक निफ्टीला शॉर्ट करा म्हणून सांगितलं. आणि मित्रांनो आज 23 तारीख आहे, आज बँक निफ्टीनं काय केले बघा, आज इथं 23 तारीख आहे. मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल, कालचा जो चार्ट बघितला तर ह्या कालच्या चार्टवर मी एक लाईन ड्रॉ केली होती 34,927, ही काय केली होती, लाईन ड्रॉ केली होती. कारण का कालचं मार्केटचं जे क्लोजिंग आहे, कालच्या मार्केटचं क्लोजिंग आणि कालच्या मार्केटचं क्लोज म्हणजे जे बुधवारचं जे मार्केट, गुरुवारचं सॉरी मंगळवारचं मार्केटचं जे क्लोजिंग झालं होतं त्या मार्केटमध्ये शेवटच्या 2 तासामध्ये जे सेल 1 तासामध्ये जे सेलिंग आलं होतं त्या सेलिंगच्या वरती आज मार्केट जाणार नाही मला अपेक्षा होती. आणि समजा इथं जर मार्केट वर निघालंच तर लगेच लगेच काय होणार होतं, प्राइस ऍक्शन नुसार ऑप्शन नुसार 35,000 इथं बँक निफ्टीला रेजिस्टन्स होता, म्हणजे इथं सेलरचा स्ट्रॉंग एरिया होता. म्हणून मी काय केलं होतं 34,927 ला एक लाईन ड्रॉ केली होती. आणि मित्रांनो आज जर बँक निफ्टीचं जर बिहेव्हिअर बघितलं तर बँक निफ्टीनं जो सकाळी हाय तयार केलाय तो काय आहे, 34,930 हाय आहे. आणि मी कालची लाईन जे ड्रॉ केली होती 34,927 ड्रॉ केली होती. मित्रांनो या पद्धतीचं अडवान्स लेवलचं टेक्निकल अनालिसिस प्राइज ऍक्शन तुम्हाला बाकीकडे कुठल्याही युट्यूब चॅनलवर बघायला मिळणार नाही, मी तुम्ही गॅरंटी देऊन सांगतो. मित्रांनो मी डाऊन साईडला जो शॉर्ट करायला सांगितलं होता बँक निफ्टी 34,464 खाली, आणि मित्रांनो बँक निफ्टी अख्खा दिवस या रेंजमध्ये फिरलाय. आणि मी काल कशासाठी सांगितलं होतं की बाबा आज बँक निफ्टीमध्ये काळजीपूर्वक ट्रेडिंग करा, म्हणजे मार्केट साईडवेज राहणार आहे हे मी काल सांगितलं होतं. म्हणून तर एवढ्या मोठ्या रेंजमध्ये मी कुठेही तुम्हाला बाय किंवा सेल तुम्हाला बँक निफ्टीमध्ये मित्रांनो सांगितलं. मित्रांनो आज मी बँक निफ्टीचे जे कॉल दिले होते हे काय कॉल दिले होते हे एकदा तुम्ही काय करा बघून घ्या. तुम्हाला जर माझा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल, प्रीमियम टेलिग्राम चॅनल, आणि तिथून जर डेली चांगला पैसा कमवायचा असेल मित्रांनो तर जरूर तुम्ही काय करा आपला टेलिग्राम चॅनल त्या ठिकाणी जॉईन करा. मित्रांनो मी सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर मी पहिल्यांदा बँक निफ्टी 34,700 सीई बाय करायला सांगितलं होता, पण मित्रांनो तो काय ऍक्टिव्ह झाला नाही. त्यानंतर मित्रांनो हा सॉरी बँक निफ्टी जो आहे तो 34,700 सीई जो आहे तो बाय करायला सांगितलं होता 284 वरून, तो मित्रांनो ऍक्टिव्ह झाला. ह्या सीई जो आहे आपण 34,700 बाय केला होता त्यांना मित्रांनो 333 हाय तयार केला होता, आणि 333 हाय तयार केल्यानंतर मित्रांनो आपण काय केलं होतं त्या ठिकाणी प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं, आणि तुम्ही देखील प्रॉफिट बुक काय करून काय केलं होतं बाहेर पडलं होतं. त्यानंतर मित्रांनो मी 9:35 सांगितलं होतं बँक निफ्टीमध्ये 35,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, त्याचबरोबर 34,500 बँक निफ्टीमध्ये सपोर्ट आहे. आणि मित्रांनो मी जो सपोर्ट आणि रेजिस्टन्स बँक निफ्टीचा मी तुम्हाला 9:30 दिला होता, 9:36 आणि 9:35 ह्या रेंजच्या बाहेर बँक निफ्टी दिवसभर आज गेलेला नाही हे पहिल्यांदा तुम्ही काय करा लक्षात घ्या किंवा समजून घ्या. कारण का मार्केटमध्ये जर मित्रांनो तुम्हाला पैसा बनवायचा असेल तर हे पहिल्यांदा तुम्हाला गोष्टी ज्या आहेत त्या काय करता आल्या पाहिजे, या ठिकाणी लक्षात आल्या पाहिजेत, समजून घेता आल्या पाहिजेत. मित्रांनो याच्याही पुढे जाऊन मी सांगतो. त्यानंतर मी मित्रांनो बँक निफ्टी 34,800 पीई मी 245 वरून बाय करायला सांगितलं होता, त्याचा एसएल जो आहे तो 230 होता, म्हणजे आपला 15 पॉईंटचा एसएल होता. मित्रांनो हा आपला स्टॉक ऍक्टिव्ह झाला, कॉल ऍक्टिव्ह झाला, त्यानंतर त्याचा एसएल देखील हिट झाला होता. मित्रांनो परत सेम 34,700 सीई जो आहे तो काय केला होता मी परत बाय करायला सांगितलं होता 277 वरून, पण हा काय आपला तिथे ऍक्टिव्ह झाला नव्हता हे पहिल्या लक्षात घ्या. पण मित्रांनो जो आपण पूर्वी आपला जो पी चा एसएल हिट झाला होता 15 पॉईंटचा 34,800 पीई दिला होता आणि त्याचा एसएल हिट झाला होता,
तो मित्रांनो परत एकदा ऍक्टिव्ह झाल्यानंतर मी काय केलं, बाय करा, ऍक्टिव्ह करा, परत रिपीट करून मेसेज सांगितलं होतं. मित्रांनो ह्या ऑप्शननं 34,800 पीई आपण 245 ला बाय केला आणि 314 ला त्याच्यामध्ये हाय केल्यानंतर आपण तिथं त्या लेवलला प्रॉफिट बुक केलं होतं. हे पहिल्यांदा मित्रांनो काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर परत मी मित्रांनो 34,700 सीई बाय करा सांगितलं होतं, वेट फॉर ऍक्टिव्ह. आणि मित्रांनो हा आपला ऍक्टिव्ह झाला आणि ह्याच्यामध्ये देखील आपला एसएल जो आहे तो हिट झालाय 15 पॉईंटचा. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही आज मी जे कॉल दिले होते तुम्हाला बँक निफ्टीचे, ह्या कॉलचा जर तुम्ही एकत्रित परफॉर्मन्स बघितला तर हा काय परफॉर्मन्स आहे मित्रांनो चेक करा. म्हणजे पहिला जो मी कॉल तुम्हाला या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये दिला होता त्या पहिल्या 34,700 सीई मध्ये तुम्हाला मित्रांनो 49 पॉईंटचा प्रॉफिट झाला. तुम्ही जर एक लॉटनं बाय केला असतं तर तुम्हाला 1225 प्रॉफिट झाला होता मित्रांनो. त्या ऑप्शनचा तो हाय नाहीये, मी तिथं गेल्यानंतर एक्झॅक्ट डॉट त्या लाईनला मी प्रॉफिट बुक करायला सांगितलं आणि तिथं प्रॉफिट बुक करायला तुम्हाला चांगली संधी होती. हे पहिल्या लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो मी 34,800 पीई बाय करायला सांगितलं, त्याचा आपला एसएल हिट झाला. त्यानंतर मी 34,800 पीई परत बाय करायला सांगितलं होतं मित्रांनो, 245 ते 314 हाय तयार केला, त्याच्यामध्ये पण आपला ऑलमोस्ट 1700 रुपयाचा प्रॉफिट झाला. आणि 34,700 सीई जो आहे तो 265 ते 250 आपला एसएल हिट झाला होता. म्हणजे मित्रांनो तुम्ही आज जर मी दिलेल्या कॉलवर फक्त एक लॉट घेऊन जरी काम केलं असतं तरी 2200 रुपयाचा नेट प्रॉफिट जो आहे तो तुम्ही काय केला मित्रांनो घरी घेऊन गेलाय. मित्रांनो हे झालेल्या गोष्टी आपल्याला इथं फायद्याच्या नाही, कारण का उद्या जर ट्रेड टाकायचं असेल तर आज बँक निफ्टीच्या ऑप्शन चेंजचं सेटअप काय झालं हे पहिल्यांदा काय करावं लागेल तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. कारण का जोपर्यंत तुम्ही मार्केटला समजून घेणार नाही, मार्केटची ऑप्शनची लँग्वेज जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये पैसा बनणार. मित्रांनो 35,000 बँक निफ्टीचा स्ट्रॉंग कॉल रायटर आहे हे पहिल्यांदा लक्षात. काय म्हणतोय मी, 35,000 जी स्ट्राईक प्राइस आहे इथं अजून देखील खूप मोठा कॉल रायटर मार्केटमध्ये आहे. सर्वात महत्वाचं मित्रांनो मार्केटचा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट मार्केटचा वीक आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि उद्या मंथली एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरीसाठी बँक निफ्टी जो आहे या बँक निफ्टीने जी ऑप्शन मध्ये रेंज डिफाईन केली आहे ती 34,000 ते 36,000 हे ऑलमोस्ट 2000 पॉईंटची रेंज आहे ती मित्रांनो मार्केटने या ठिकाणी तयार केली. खूप वाईड स्विंग किंवा वाईड व्हॉलॅटिलिटी ज्याला म्हणतो ती उद्या मला बँक निफ्टी मध्ये अपेक्षित आहे. जर बँक निफ्टीने आपल्या जर लेवल्स उद्या क्रॅक केल्या त्या लेवलच्या वरती जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू केलं तर खूप मोठी एक्सपायरी जी आहे ती मित्रांनो उद्या होऊ शकते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर जर उद्या आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं असेल तर हा ट्रेड कुठं आणि कशा पद्धतीनं बनतोय हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी तुम्ही समजून घ्या. ह्याच्या कालच्या लाईन ड्रॉ केल्या ह्या सगळ्या मी काय करतोय पहिल्यांदा तिथं डिलीट करतो, म्हणजे तुम्हाला ते प्रॉपर काय करता येईल उद्या कुठं कॉल बाय करायचा आहे, कुठं सीई बाय करायचं आहे, कुठं पुट बाय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी काय होतील त्या ठिकाणी लक्षात येतील. मित्रांनो तुम्ही माझ्या कॉलवरून ट्रेडिंग करायचं असेल ह्या युट्यूबच्या व्हिडिओ बघून तर जोपर्यंत तुम्ही बायची लेवल सांगितलेली ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत तुम्ही कॉल साईडला विचार करत जाऊ नका किंवा पुट साईडला देखील विचार करत जाऊ नका हे बघायला लक्षात घ्या. कारण का आपल्याला मार्केटमधून जर पैसा कमवायचा असेल मित्रांनो तर याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आपल्याकडे सध्याला उपलब्ध नाही. कारण का आपण आपल्या सिस्टमवरती आपल्या स्ट्रॅटजीवरती आपण काय केलं पाहिजे त्या ठिकाणी विश्वास ठेवला पाहिजे आणि तो जर विश्वास ठेवून आपण बँक कनेक्टिव्हमध्ये मित्रांनो जर काम केलं तर जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो होऊ शकतो. मित्रांनो उद्या जर बँक निफ्टीला तुम्हाला शॉर्ट करायचं असेल तर उद्या बँक निफ्टी कुठून शॉर्ट होतोय तर मित्रांनो उद्या बँक निफ्टी 34,467 जर खाली निघाला तर बँक निफ्टीला तुम्ही उद्या मित्रांनो जरूर शॉर्ट करा. काय म्हणतोय मी, बँक निफ्टी जो आहे हा बँक निफ्टी आपल्याला उद्या जर सेल करायचा असेल ओके हा सेल जर करायचा असेल तर हा कुठून करायचा आहे सेल बँक निफ्टी, बँक निफ्टी सेल ऍट 34,467 खाली गेल्यानंतर बँक निफ्टीला तुम्ही काय करा मित्रांनो शॉर्ट करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीचं पहिलं टार्गेट भेटेल साधारणतः मित्रांनो मला जे अपेक्षित आहे बँक निफ्टीमध्ये उद्या पहिलं टार्गेट साधारणतः 33,978 पर्यंत किंवा 80 पर्यंत टार्गेट जे आहे ते आपण घेऊन चालणार आहे. म्हणजे टार्गेट जे असणार आहे आपलं बँक निफ्टीमध्ये उद्या पहिलं टार्गेट काय असणार आहे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये शॉर्ट साईडला 33,980 हे पहिलं टार्गेट आहे. मित्रांनो बँक निफ्टी उद्या ओपन झाल्यानंतर पहिल्या 7 ते 8 मिनिटात 10 मिनिटात 15 मिनिटात मे बी जास्तीत जास्त 9:30 वाजेपर्यंत जर बँक निफ्टीनं 33,980 रेंज जर वॉलेट केली ह्या रेंजचं ह्या ऑप्शन बेसचं जर व्हायलेशन झालं तर बँक निफ्टीमध्ये खूप मोठी डाऊनसाईड जी आहे ती मित्रांनो त्या ठिकाणी ओपन होताना दिसून येईल. आणि बँक निफ्टीचा जो सपोर्ट असेल डायरेक्ट तो 33,310 असेल. इथून जर बँक निफ्टी खाली ब्रेक झाला काय म्हणतोय बघा मी काळजीपूर्वक काय का ह्या रेंज वरून जर बँक निफ्टी डाऊन साईडला ओपन झाला तर 33,310 या रेंज पर्यंत बँक निफ्टी खाली जाण्याची कपॅसिटी जी आहे तो उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी दाखवतोय. कारण का या पद्धतीचं ऑप्शन सेटअप जे आहे ते मित्रांनो त्यातले मित्रांनो मार्केट जर खूप गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झालं तर तिथं मात्र मार्केटमध्ये ट्रेड करायला संधी असत नाही. उद्या जर समजा मार्केट 200-300 पॉईंट गॅप डाऊन ओपन झालं
तर तिथं लोकांना मित्रांनो ज्या लोकांनी कॉल सेल केले ज्या लोकांनी पुट बाय केलेत यांना खूप मोठा प्रॉफिट होईल आणि तो प्रॉफिट त्यांनी बुक करताना शॉर्ट कव्हरिंग होईल आणि तिथून मार्केट वर येण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त असते हे पहिल्यांदा लक्षात. त्यामुळे गॅप अप आणि गॅप डाऊन दिवशी विशेषतः एक्सपायरीच्या दिवशी तर काळजीपूर्वक तुम्ही ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. मित्रांनो म्हणजे तुम्हाला सेल साईडला कुठं कॉल घ्यायचं हे लक्षात आलं, म्हणजे पुट खरेदी करायचं हे लक्षात आलं. मित्रांनो तुम्हाला जर उद्या बँक निफ्टी मध्ये कॉल साईडला जर पोझिशन घ्यायचं असेल आणि कॉल साईडला पोझिशन घेऊन जर ट्रेड टाकायचं असेल तर मित्रांनो अपसाईडला खूप मोठी रेंज आहे. मित्रांनो पहिल्यांदा लक्षात घ्या, जोपर्यंत मार्केट ह्या रेंजच्या वरती जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शन बाय करायचं नाही. म्हणजे हा एरिया जो आहे ना हा सगळा नो ट्रेड झोन एरिया आहे. म्हणजे आजचं बँक निफ्टीचं जे क्लोजिंग आहे 34,591 ते ऑलमोस्ट 35,060 पर्यंत बँक निफ्टीमध्ये तुम्हाला नो ट्रेड झोन एरिया, ह्या झोनमध्ये ट्रेडिंग करू नका. ह्या रेंजमध्ये मार्केट प्रीमियम खाणार आहे, टाइम डिके खूप मोठा काम करणार आहे, ऑप्शन सेलर जे आहे ते अग्रेसिव्हली तिथं ऍक्टिव्ह असणार आहे. हे पहिल्यांदा मित्रांनो काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. आणि बँक निफ्टी जर मित्रांनो त्या ठिकाणी उद्या ओपन झाल्यानंतर उद्या जर बँक निफ्टीनं साधारणतः ही जर रेंज क्रॉस केली 35,470 ही जर रेंज क्रॉस केली तर बँक निफ्टीमध्ये एक जबरदस्त शॉर्ट कव्हरिंग जे आहे ते काय होऊ शकतं त्या ठिकाणी येऊ शकतं. म्हणजे बँक निफ्टी जो आहे तो तुम्हाला बाय करायचा आहे. कुठं बाय करायचा आहे? अबव्ह. कशाच्या अबव्ह बाय करायचा मित्रांनो तुम्हाला उद्या बँक निफ्टी जोपर्यंत 35,060 वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीला बाय करायचं नाही. त्याच्या वरती बँक निफ्टी निघाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट जे बँक निफ्टीमध्ये भेटेल साधारणतः 35,407 टार्गेट भेटेल. ओके, आणि त्याच्या जर वर बँक निफ्टी निघालाच मित्रांनो आणि इथं 35,500 वरती जर बँक निफ्टी निघाला तर मग मात्र बँक निफ्टी मित्रांनो तुम्हाला खूप साधारणतः 36,000 देखील काय करू शकतो त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो बँक निफ्टी. कारण खूप मोठी रेंज आहे ते मित्रांनो बँक निफ्टीने या ठिकाणी तयार केलेले हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे 35,963 पर्यंत मित्रांनो बँक निफ्टी तुम्हाला अपसाईडला घेऊन जाऊ शकतो हे पहिल्यांदा लक्षात. पण मित्रांनो कधी हे खूप महत्वाचं आहे की मुवमेंट कधी येणार आहे त्यासाठी मार्केटला स्टेप बाय स्टेप एक एक लेवल ते काय करावं लागेल त्या ठिकाणी क्रॉस करावी लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हा जो एरिया आहे मित्रांनो आज ज्या एरियामध्ये मार्केटनं टाइम स्पेंड केलाय हा सगळा एरिया नो ट्रेड झोन आहे. ह्या एरियामध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑप्शन मध्ये काम करायचं नाही. आणि समजा ऑप्शन मध्ये काम करायचंच असेल तर 15-20-25 पॉईंट साठी फक्त ह्या एरियामध्ये काम करा. ह्या एरियाच्या बाहेर जर मार्केटनं एक डिसायसिव्हली ब्रेकआउट दिला अपसाईडला डाऊन साईडला तर एक मिनिंगफुल अपसाईड जो आहे तो जो बँक निफ्टीमध्ये उद्या ओपन होईल तो 35,060 वरती आणि डाऊन साईडला जो डाऊनफॉल जो आहे जो ओपन होईल तो साधारणतः मित्रांनो 34,467 खाली एक मिनिंगफुल डाऊन साईड जे आहे ते बँक निफ्टीमध्ये काय होणार आहे त्या ठिकाणी ओपन होणार आहे. आणि खूप मोठी वाईड रेंज आहे ते ऑप्शन मध्ये तयार केले. मी ऑप्शन चेन जे आज बँक निफ्टीचे मित्रांनो बघितले मी पाठीमागच्या 3-4 महिन्यामध्ये या पद्धतीचा चेंज इन ओआय मी कधी बघितला नाही. ऑलमोस्ट पुट रायटर पण मार्केटमध्ये नाही, कॉल रायटर पण मार्केट नाही. डायरेक्ट 35,000 खूप मोठा कॉल रायटर आहे. म्हणजे मार्केटला वर जाताना खूप टफ चॅलेंज 35,000 आहे. एकदा 35,000 वर जर बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला निघाला तर पुढे कॉल रायटर कोण नाही. डाऊन साईडला तर पुट रायटरचा सवालच नाही. म्हणजे याचा अर्थ काय, मार्केट जास्त साईडवेज झाले याचा अर्थ इथं खूप मोठ्या पोझिशन क्लोज करण्यात आलेल्या असू शकतात किंवा रोल ओव्हर झालेल्या असू शकतात. याचा डेटा जो आहे तो संध्याकाळी 7:30-8 नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईटला ज्या वेळेला येईल याचा डेटा कशाचा, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं काय पोझिशन केले, त्यांनी किती शॉर्ट लॉंग केले, सॉरी किती शॉर्ट कव्हर केले, किती शॉर्ट बिल्डअप केले, काही लॉंग कॉल घेतलेत का, काही पुट मध्ये लॉंग केले का पोझिशन, ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागेल. त्याच्यावरून काही डिसिजन जे आहे ते मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग साठी आपल्याला घ्यावे लागतील. मित्रांनो तुम्हाला जर माझा हा प्रयत्न आवडत असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो तुम्ही जर माझा व्हिडिओ बघून जर प्रॉफिट कमवत असाल, तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनल मध्ये असाल आणि तिथे दिलेल्या कॉलवर जर तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर जरूर मित्रांनो युट्यूबच्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये सांगा सर आम्हाला तुमच्या दिलेल्या कॉलमुळे प्रॉफिट होत आहे. आमच्या ट्रेडिंग सायकोलॉजी मध्ये, आमच्या ट्रेडिंग मध्ये, आमच्या प्रॉफिटेबिलिटी मध्ये तुमच्यासोबत जॉईन झाल्यानंतर इम्प्रूव्हमेंट झाली आहे न झाले हे जरूर मित्रांनो कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. याचा इम्पॅक्ट काय होईल बाकीच्या लोकांना देखील लक्षात येईल की जे लोक खूप असे आहेत की ज्यांना आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल तर जॉईन करायचा पण जॉईन करू का नको, जॉईन करू का नको. आतापर्यंत 1,000 युट्यूब चॅनल असतील, 1,000 व्हॉट्सअप ग्रुप असतील, 1,000 टेलिग्राम चॅनल तुम्ही फिरलेत, बघितलेत, अनुभव घेतलाय, 50-50, 100-150, 200 पॉईंटचे एसएल लावून काम करून भेटले, कुठेही आपल्याला रिझल्ट आलेला नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मी म्हणत नाही माझ्याकडे आल्यानंतर तुम्ही एका रात्रीत करोडपती बनाल, श्रीमंत व्हाल, खूप पैसा कमवाल, पण माझ्यासोबत जर तुम्ही जोडला मित्रांनो जरूर तुमचं लॉस होण्याचं प्रमाण जे आहे ते मी कमी करेल. विनिंग प्रोबॅबिलिटी जे आहे ती तुमची डेफिनेटली या ठिकाणी वाढेल याची मी तुम्हाला मित्रांनो गॅरंटी देतो. परत एकदा मी आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू.